आपण आज सिंहगडावर जाऊ आणि तेथील प्रत्येक स्थानाची माहिती घेऊ आणि त्यांचं दर्शन करू. सिंहगड हे एक पर्यटन स्थळसुद्धा बनलेले आहे. पाहू पर्यटकांसाठी काय सोयीसुविधा आहेत ते. सिंहगड किल्ला हा सह्याद्री पर्वताच्या भुलेश्वराच्या डोंगर रांगेवर आहे. जमिनीपासून याची उंची 760 मीटर असून समुद्र सपाटीपासूनची उंची 1312 मीटर एवढी आहे. सिंहगडावर बरीच अशी छोटी छोटी हॉटेल आहेत. भजी इथली खूप फेमस आहे. तिची अप्रतिम टेस्ट आहे. बाहेर तुम्हाला कुठं अशी मिळणारच नाही. ही फक्त इथंच मिळते सिंहगड. कैऱ्या, चिंचा, आंबे, करवंद त्या त्या सीझन मधला रानमेवा खाण्यास मिळेल. किल्ल्यावर अनेक ठिकाणी छोट्या छोट्या अशा नैसर्गिक गुहा आहेत. हा आहे पुणे दरवाजा. प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य असतं. किल्ल्याचे दरवाजे ना असे बाहेरच्या बाजूला फेस करून नसतात. कारण का? तर शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी. शत्रूनं जर तोफांचा हल्ला केला तर त्या ह्या बाजूला तोंड असल्यामुळे त्याच्यावर अटॅक होऊ शकत नाही. पुणे दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर डावीकडे हा जो आहे हा खांदकडा. आता आपण खांदकड्याकडे जाऊ. येथे बुरुज आणि तटबंदी आहे. हा जो खांदकड्याचा बुरुज आहे इथून समोर जो दिसतो तो कल्याण दरवाजा. थोड्या वेळाने आपण कल्याण दरवाजापाशी जाणारच आहोत. हा जो समोर आहे तो तोफखाना किंवा दारुगोळ्याचे कोठार असं म्हणतात. पूर्वी या ठिकाणी महाराजांचा दारुगोळा लढाईसाठी लागणारा सगळा दारुगोळा इथं ठेवला असे. सिंहगड किल्ल्याचं सामरिक महत्व खूप मोठं होतं. त्यावेळची स्वराज्याची राजधानी राजगड आणि पुणे ह्यापासून अतिशय जवळ असलेला किल्ला आणि ह्यावेळी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. म्हणूनच महाराजांनी हा किल्ला घेणं नक्की केलं. हे गुहेसारखं ठिकाण जे आहे ते घोड्याची पागा म्हणून ओळखलं जातं. जरी याला घोड्याची पागा म्हणत असेल तरी ह्याची उंची बघता मला असं वाटत नाही की इथं खरंच पूर्वी घोडे बांधत असतील. लोकमान्य टिळकांचा बंगला. रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर बाळ गंगाधर टिळक येत असत. 1899 लोकमान्य टिळक इथं गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी आर्टिक होम इन वेदाज हा ग्रंथ आणि गीता रहस्याची मुद्रण प्रत तयार केली होती. टिळक आणि महात्मा गांधींची भेट सुद्धा इथंच झाली होती. या मावशी देवटाक्याचं पाणी वापरून आमच्यासाठी सरबत बनवतायत. मी बरेचदा सिंहगडाला पायी येतो. अतकरवाडी म्हणून एक पायथ्याला छोटं गाव आहे. तिथून चालत वर येता येतं. ही साधारण एक तासाची चढाई आहे आणि एकदा वर आल्यावर पहिल्यांदा आम्ही सरबत पितो. ही जी समोर दिसते ना ती देवळासारखी एक राजस्थानी पद्धतीची जी इमारत आहे ती राजाराम महाराजांची समाधी आहे. राजाराम महाराज हे अवघ्या 30व्या वर्षी निधन पावले. सतत 11 वर्षे त्यांनी मोगलांच्या फौजांना टक्कर दिली. 2 मार्च 1700 राजाराम महाराजांचं सिंहगडावर निधन झालं. प्रत्येक सीझन मध्ये किल्ल्याचं दृश्य वेगळं वेगळं असतं. प्रत्येक सीझनची मजा वेगळी असते. आता सगळीकडे वाळलेलं गवत आहे. सगळा करडा रंग आहे. जेव्हा पावसाळ्यात आपण इथे येतो ना या समोरच्या सगळ्या दऱ्या आणि डोंगर हिरवेगार दिसतात.
हा आहे तानाजी कडा। गडावर मुघलांची मोठी फौज होती, त्यामुळं सरळ सरळ हल्ला करणं हे अवघड होतं। मावळ्यांनी गडाच्या पश्चिमेचा एक अवघड कडा चढण्यासाठी निवडला आणि हाच आहे तो तानाजी कडा। हा 90 अंशाचा खडा कडा आहे, त्यामुळं ह्या बाजूनं पहारा कमी असायचा। म्हणूनच तानाजी व मावळ्यांनी ह्या बाजूची निवड केली। जसे मावळे वर चढून वर आले, मराठी सैन्याची व मुघल सैन्याची जोरदार लढाई सुरू झाली। उदयभान हा मुघलांचा सरदार किल्लेदार होता। तानाजी व उदयभान मध्ये द्वंद्वयुद्ध झाले। लढता लढता तानाजींची ढाल तुटली। मग काय, त्याने डोक्याचा शेला काढला आणि हातावर बांधला आणि हा शेला आणि तलवारीवर वार झेलत झेलत ते उदयभानावर तुटून पडले। खूप वेळ लढाई चालली, तानाजी उदयभान दोघेही जखमी झाले। युद्धात मराठ्यांची सरशी होत होती, पण तेवढ्यात जखमी तानाजी उदयभानाकडून ठार झाले। सैनिकांचा धीर खचला, ते कड्याच्या दिशेने परत पळू लागले। तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांच्या आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरण पावला आहे आणि तुम्ही कुठे पळून चालला? किल्ल्यावरचा मी दोर केव्हाच कापून टाकला आहे, एकतर उडी मारून जीव द्या नाहीतर गनिमांना कापून काढा। मावळे द्वेषाने परत फिरले, परत जोरदार लढाई झाली आणि मावळ्यांनी किल्ला सर केला। तानाजींबरोबर लढताना उदयभान सुद्धा जखमी झाला होता, तो सुद्धा फार काळ टिकू शकला नाही। किल्ला जिंकताच मावळ्यांनी गडावरील गवताच्या गंजी पेटवून दिल्या। त्या गंजीचा उजेड राजगडापर्यंत जाऊन पोहोचला आणि महाराजांना संदेश मिळाला की किल्ला सर झाला। महाराजांना जेव्हा कळले, त्यांचा लाडका तानाजी धारातीर्थी पडला। महाराजांना अति दुःख झाले। महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। हा आहे झुंजार बुरुज। जेव्हा धुकं नसतं आणि हवा एकदम स्वच्छ असते, तेव्हा इथून पुरंदर, तोरणा, राजगड हे किल्ले दिसतात। ही जी गोलाकार जागा आहे ना, ती उदयभानाचं थडग। पूर्वी कदाचित इथं एखादी वास्तू असावी, इथं फक्त एक रिकामी जागा आहे आणि पुरातत्व खात्यानं लावलेला एक बोर्ड आहे। उदयभानाच्या मृत्यूस्थळापासून पूर्वेला कल्याण दरवाजाकडे हा रस्ता जातो। आता आपण आहे कल्याण दरवाजापाशी। गडाच्या पायथ्यापाशी कल्याण नावाचं एक गाव आहे। त्या गावातून एक रस्ता वर येतो आणि त्या रस्त्यावर असलेला हा दरवाजा म्हणजे कल्याण दरवाजा। पश्चिमेच्या बाजूला आहे आणि एका पाठोपाठ एक असे दोन दरवाजे आहेत। कल्याण दरवाजावर हत्ती व महुताचं असं एक जुनं शिल्प आहे। गडावर अनेक पाण्याचे टाके आहेत, पण हे जे समोर आहे ते देव टाके। इथलंच पाणी फक्त पिण्यायोग्य आहे। गडावर आजही हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं। स्थानिकांनी यात कचरा पडू नये म्हणून छत बांधलेलं आहे। हे आहे अमृतेश्वर मंदिर। गडावर पूर्वीपासून कोळ्यांची वस्ती आहे आणि हे कोळ्यांचं कुलदैवत। आजही तिथे नित्यनियमाने पूजा होते। आणि हे आहे तानाजी मालुसर यांचे स्मारक। इथं तानाजी मालुसर यांचा अर्धपुतळा आहे। इथले स्थानिक शाहीर डिंगळे पारंपरिक वेशामध्ये महाराजांचा पोवाडा गात। ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, दक्कन देशात, मूर्ती लोकात, महाशूर शिवाजी अवतरला, महाशूर शिवाजी अवतरला। अरे हिंदू धर्माच्या रक्षणाला रे जी ही जी जी, अरे हिंदू धर्माच्या रक्षणाला रे जी ही जी। असुरांनी मुलक फेडिला, असुरांनी मुलक फेडिला, मानी न कोण कोणाला, बातमी करता जिजा मातेला, राज्य माता राजगडाला, जिजाबाई बोले शोभाला, निमंत्रण द्यावे मराठ्याला, बोलवून घ्यावं तानाला, नेतृत्व द्यावं तानाला, अरे किल्ला कोंढाना जिंकण्याला, जिर र जी जी जी। आणि शाही डिंबळे गातो पवाड्याला, जिर र जी जी, शाही डिंबळे गातो पवाड्याला, जिर र जी जी। किल्ल्यावर थंडगार दही मिळतं आणि ह्याच दह्याचं तुम्हाला ते लगेच ताक पण बनवून देतात। मटक्यात लावलेले दही चवीला अतिशय सुंदर असतं। भजी आणि पिठलं भाकरी। गरम गरम पिठलं भाकरी असं किल्ल्यावर फिरून आल्यावर बरं वाटतं।
हे किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आहे आणि हे पूर्वीच्या यादवांचं कुलदैवत. किल्ल्यावर दोन दूरदर्शनचे उंच मनोरे आहे आणि ह्या मनोऱ्यांमुळे कुठूनही पुण्यातून लांबून सिंहगड अगदी प्रकर्षाने ओळखून येतो. त्या त्या सीझन मधला रानमेवा, कैरी, बोर, करवंद, कणीस, अगदी बर्फाचा गोळा सुद्धा मिळतो. आपले अभिप्राय, सूचना कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील किंवा बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा.